प्रत्येकाला जमेल असं नाही. सावरकर हे खरंच कालजयी आहेत. त्यांचे विचार आणि त्यांचा दृष्टिकोन एकंदरीत ते काय होते तो कॅनव्हास खूप मोठा आहे. मराठी रसिक प्रेक्षक जो आहे तो खूप चोखंदळ आहे आणि तो आपल्या कलाकारांवर भरभरून प्रेम करतो आणि मुळात कलेवर प्रेम करतो, कलाकारांवर प्रेम करतो, मग ती कुठलीही ललित कला असू द्या. रंगभूमी फिल्म आणि फिल्म ही दोन तीन भाषेतल्या, परत आज ओ टी टी प्लॅटफॉर्म आला आहे. सगळी ही माध्यमं करत असताना रंगभूमीला सोडू शकलो नाही. कालजयी सावरकर या लघुपटाचं नुकतंच प्रसारण झालेलं आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहेत मनोज जोशी सर, जे भारतवर्षाची भूमिका यामध्ये साकारत आहेत. मनापासून तुमचं स्वागत आहे. एका वेगळ्या ऐतिहासिक भूमिकेमध्ये आम्ही या लघुपटामध्ये पाहिलेलं होतं. खूप छान नरेशन्स होते, वेगवेगळे टप्पे होते आणि खास करून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं जे काही लघुपट आणि एकूणच जे त्यांचं चलचित्र होतं ते मांडण्यात आलेलं आहे. आपला एकूणच हा अनुभव कसा राहिलेला आहे? खूपच अद्भुत अनुभव राहिला माझा कालजयी सावरकर ह्या लघुपटासाठीचा. आणि एक तास 5-7 मिनटाची ही फिल्म आहे आणि ती प्रत्येकानं आवर्जून पाहावी, कारण समग्र सावरकर वाचायला प्रत्येकाला जमेल असं नाही. सावरकर हे खरंच कालजयी आहेत. त्यांचे विचार आणि त्यांचा दृष्टिकोन एकंदरीत ते काय होते तो कॅनव्हास खूप मोठा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर 10-10 एपिसोडचे असे 2-2 सिरीज, 3-3 सिरीज होऊ शकतात. इतका मोठा विषय आहे आणि खूपच संघर्षमय आणि नाट्यमय असं त्यांचं जीवन आहे. आधी म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या ह्या 1 तास 5-7 मिनटामध्ये बसवायच्या. आणि सावरकर काय आहेत, सावरकर विचार म्हणून काय आहेत, ते प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा हा विवेक समूहाचा आणि आमचे दिग्दर्शक गोपी कुकडेंचा आणि सगळ्या कलाकारांचा हा ॲक्च्युली मुख्य हेतू म्हणून आम्ही काम करून. मी भाग्यवान आहे की मला हे करायला मिळालं. सूत्रधार जो हिंदुस्तान, जुना हिंदुस्तान आहे, हा भारतवर्ष, ते नॅरेट करतायत आपल्या सुपुत्राविषयी, आपल्या स्वातंत्र्यवीरांविषयी ते सांगतायत आणि ती भूमिका मला करायला मिळाली. खरंच सौभाग्य आहे मला. प्रत्येक भूमिकेसाठी तुम्ही आधी रिसर्च करतात, म्हणजे ह्या म्हणजे भूमिकेसाठी सुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी तुम्ही अभ्यासल्या असतील. तुम्हाला काही रेफरन्सेस वगैरे घ्यावे लागलेले होते का? नाटकं वगैरे तर तुम्ही अनेक बघितलेली असतील, तर यासंबंधी काय विशेष एक घ्यावं लागलं होतं? वीर सावरकरांची तुम्ही पुस्तकं वगैरे कधी? तसं वाचन आहे थोडंफार, तेही प्रत्येक अभिनेत्याला ते करावंच लागतं. त्याचा म्हणजे मूलभूत ते काम आहे. आणि त्याच्यात सावरकर हा माझ्याही प्रिय पात्र आहेत, माझेही प्रिय नेतृत्व आहेत, माझेही मला खूप प्रिय आहे सावरकर. आणि त्यामुळे मला ही संहिता जशी मिळाली, संहितेत सगळंच आहे, त्याच्यामुळे काही फार जास्त त्याच्यासाठी काही खूप प्रयत्न करावे लागले तर असं नाही झालं. आणि संहिताच इतकी जबरदस्त होती, ज्याची वाक्य खूप अशी मोठी मोठी, म्हणजे त्यांच्या पद्धतीची वाक्य होती ती, त्याच्या पद्धतीनं सावरकर लिहित असत त्या पद्धतीची. तर मला खरंच अमोल पोंक्षे आणि समीरा गुजर यांचं कौतुक करायचं आहे, त्या काळाची भाषा, ती भाषा वापरून त्यांनी ते केलं आणि ही खूप 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 आनंद, म्हणजे ज्याला म्हणतो ना की आपण काही कृती करून तुम्हाला एक आत्मिक सुख मिळतं, तर मला कालजयी सावरकर करून आत्मिक सुख मिळालं आहे. ह्या संबंधी मला आणखीन एक मला प्रश्न विचारायचा आहे की रंगभूमीवरती तुम्ही दोन रंगभूमीवरती तुम्ही विशेषतः खूप वावरत आहेत, मराठी नाटक आणि गुजराती नाटक. सर, जास्तीत जास्त जो प्रतिसाद असतो हिंदीत तर आहेच आणि त्याशिवाय इंग्लिशसुद्धा तुम्ही बरेच केलेले आहेत, तर म्हणजे ह्या दोन भाषांपैकी जास्तीत जास्त जो प्रतिसाद आहे तो जास्त कुठे मिळतो आहे? आणि मराठी सिनेमासुद्धा तिकडे आता तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मला वाटतं त्यानंतर माझी आपली भेट होते, तर म्हणजे कुठे मराठी रंगभूमी आणि चित्रपट आता कुठे दृष्टीने चाललेले आहेत आणि याबद्दल काय? सगळीकडे मला सगळीकडे काम करायचं आहे, सगळ्या भाषेत काम करायचं आहे, पण जसा जसा वेळ मिळतो तसं मी काम करतो. मी आता फक्त हिंदी रंगभूमी कॉन्सन्ट्रेट
केलेली आहे, म्हणजे हिंदीत काम करतो कारण मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकेन. पण रंगभूमी फिल्म आणि फिल्म ही दोन तीन भाषेतल्या, परत आज OTT प्लॅटफॉर्म आला आहे, सगळी ही माध्यमं करत असताना रंगभूमीला सोडू शकलो नाही. भले आत्ता मी कॉन्सन्ट्रेट हिंदीवर करतो आहे, पण मी रंगभूमीला नाही सोडू शकत आणि रंगभूमी मला नाही सोडू शकत. मुलाखतीमध्ये सुद्धा म्हटलेलं होतं, मराठी माणसं जी आहेत ना अक्षरशः डोक्यावरती घेतात आपापल्या. एका गुजराती मुलाखत मी बघितलेली होती तुमची, तर नॅचरली कारण मराठी रसिक प्रेक्षक जो आहे तो खूप चोखंदळ आहे आणि तो आपल्या कलाकारांवर भरभरून प्रेम करतो आणि मुळात कलेवर प्रेम करतो, कलाकारांवर प्रेम करतो, मग ती कुठलीही ललित कला असू द्या. तर आय थिंक हे वैशिष्ट्य आहे आणि संस्कृतीचा भाग आहे तो. आय थिंक कला हा विषय, तर मला त्याचं खूप कौतुक वाटतं नेहमी. ऑफकोर्स गुजरातीतही तशी परंपरा आहे नाटक बघायला जाण्याची, कलेची, पण प्रत्येक संस्कृतीची एक वेगळी ओळख आहे, तशी मराठी संस्कृतीची ओळख आहे. सर मनापासून धन्यवाद, तुम्ही बातचीत केलीत अल्ट्रा मराठीसोबत यासाठी. थँक्यू.